अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। वीडियो पर लाइक। क्या बात है? फेस्टिवल 2019 उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या आमदार उस्नबानू खलीफे मॅडम, नवनिर्वाचित आमदार संगमेश्वर चिपळूणमधले शेखर निकम साहेब, या शहराच्या माझ्या सहकारी तथा उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, माझ्या सहकारी नगरसेविका अनिता मानवतकर, या शहराचं ज्याने उपमहापौर म्हणून पद भूषवलं आणि काँग्रेस पक्षाची धुरा ज्याने सांभाळली असे आमचे मित्र अनिल कौशिक, या शहरामध्ये स्थायी समितीचे माजी सभापती आणि आमचे सहकारी संतोषी शेट्टी, माझे सहकारी तथा कामगार नेते रवींद्र सावंत, मी सह ग्लोबल वर्ल्डच्या साऊथ आफ्रिका 2019 अनिता राठोड, आणि खास करून ज्या बारावा चौपाटी फेस्टिवलचे आयोजक, या शहराचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक अविनाश लाड, माझी नगरसेविका प्रणाली लाट, आणि उपस्थित रंगमंचावर असलेले मान्यवर आणि बंधू आणि भगिनी, नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातले शहर निर्माण होत असताना एक अत्यंत कबाड कष्टामधून लाड सारखा व्यक्ती या परिसरामध्ये सातत्यानं आमदार झाला, आमदार नाही नगरसेवक झाला, त्यानंतर सौ नगरसेविका झाले, परंतु नगरसेवक होणं ही महत्वाची बाब नाही, ज्या नागरिकांनी मला प्रतिनिधित्व दिलेलं आहे, ज्या जनतेने माझ्यावर प्रेम दिलेलं आहे, त्या जनतेला मी वेगळं काहीतरी करून दाखवीन अशी निश्चित स्वरूपामध्ये मनामध्ये संकल्पना राबून अविनाश लाड आणि प्रणाली लाड यांनी या ठिकाणी भागामध्ये काम केलं। या शहराला एक नावलौकिक व्हावा, हे शहर संस्कृतीचं शहर निर्माण व्हावं, डबक्यातलं रूपांतर चौपाटीमध्ये करावं, ही भावना अविनाश लाड यांनी संकल्पना घेतली आणि आज 12वा हा नवी मुंबई चौपाटी फेस्टिवल या ठिकाणी साजरा होतो। त्या ठिकाणी वॉटर गटर मीटर ही संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या बरोबर वेगवेगळ्या योजना वेगवेगळी धोरणं नागरिकांपर्यंत देण्याचं काम अविनाश लाड प्रणाली लाड यांच्या मार्फत झालेलं आहे, परंतु या चौपाटीला एक आकर्षित चौपाटी कशा पद्धतीनं होईल यावेळी अविनाश लाड यांनी वेळोवेळी प्रयत्न केला। मग त्या ठिकाणी शहरामध्ये कुठेही वाघ नसतील, परंतु चौपाटीवर वाघ आणण्याचं काम अविनाश लाड यांनी पाहिलं केलं। सेल्फी पॉईंट एक वेगळ्या पद्धतीनं असायला पाहिजे ही भूमिका घेतली आणि सेल्फी पॉईंट ह्या चौपाटीवर निर्माण करण्याचं काम अविनाश लाड यांनी केलं। अविनाश लाड तसा आमचा लाडका, खरं पाहता या ठिकाणी काही वेळा पुढचं काम सांगायची गरज नाही, परंतु निश्चित स्वरूपामध्ये ज्यावेळी या शहरामध्ये
अमृत योजनेचा काही भाग राबवायचा होता, त्याला निश्चित स्वरूपामध्ये अविनाश लाड या अमृत योजनेच्या अनुषंगाने या चौपाटीला आकर्षक करण्याचा निश्चित स्वरूपात प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि आज निश्चित स्वरूपामध्ये या चौपाटीमध्ये भर पडलेला आहे. खरं म्हणजे अविनाश लाड स्वतःसाठी या समाजामध्ये या प्रभागामध्ये विविध जाती धर्म पंथाचे नागरिक राहतात आणि त्यांना कुठंतरी त्यात सुविधा निर्माण व्हायला पाहिजे. कुठंतरी मी मगाशी येतावेळी या प्रभागातून सुरुवात केली. अविनाश लाड या कार्यक्रमामध्ये त्याचा उल्लेख करतील आणि म्हणून मी येता येता कुठं कलवड बांधायचं आहे त्याची सुद्धा मी पाहणी करून आलो आणि जे आकर्षक पद्धतीनं, कारण ह्या वाढला एक साजेशा पद्धतीनं बुग्जनिया गार्डन उद्यान निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न आहे. निश्चित स्वरूपामध्ये श्रद्धा आणि सबुरी हे ठेवायला पाहिजे. वेळेवर काही गोष्टी होतात, निकम साहेबांनी श्रद्धा सबुरी ठेवली आणि आमदार झाले. मी आपल्याला सांगू इच्छितो की हार ही शेवटची नसते, हारेतून एक जीत होण्याची एक संकल्पना असते, तो मी भोगलेला आहे. ज्यावेळी माझा स्थायी समितीमध्ये पराभव झाला, स्थायी समितीमध्ये पराभव झाला परंतु हे शहराचं महापौर पद म्हणून मला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अविनाश लाड, आपण जरी या ठिकाणी थोडक्या मताने आमच्या निश्चित स्वरूपामध्ये शुभेच्छा तुमच्या पाठीमागं होत्या, आपण एक निश्चित स्वरूपामध्ये या शहराचं उपमहापौर झाल्यानंतर या शहराकडे कमी लक्ष दिलं परंतु मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. शेवटी श्रद्धा सबुरी हार मधूनच जी त्या ठिकाणी निकम साहेब असतील, मी असेल, त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर आहे. भविष्य कालखंडामध्ये समाज निश्चित स्वरूपामध्ये त्याची पावती देण्याचा प्रयत्न करेल आणि नव्या मुंबईतील नव्या मुंबई महापालिकेचा आमदार म्हणून होण्याचा मान तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळेल अशा पद्धतीने मी भावना प्रकट करत असताना, शेवटी कामं ही नागरिकांची असतात. काही अंशी मी तुम्हाला वेळोवेळी सल्ला दिला का थांबा, थोडं थांबा, एक निश्चित स्वरूपामध्ये त्याची पूर्तता होईल. शेवटी या ठिकाणी दोन्ही आमदारांनी ज्यावेळी हा उल्लेख केला की खरोखर सुतार साहेब तुम्ही करायला पाहिजे, शेवटी अविनाश लाडचा हा प्रश्न नाही, या शहराचा आहे. या शहराला वेगळ्या पद्धतीनं ज्या नागरिकांच्या मुलं या शहराला स्वच्छ शहर म्हणून देशामध्ये सातवा क्रमांक प्राप्त झाला, राज्यामध्ये पहिला क्रमांक प्राप्त झाला, 2020 आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि एक आम्हाला अपेक्षा आहे. शेवटी आमचा सातवा नंबर त्यावेळी का लागला परंतु आम्हाला आता खात्री आहे की ह्यावेळी 2020 पाचच्या आतमध्ये तरी त्या ठिकाणी नंबर लागण्याची शक्यता आहे, कारण केंद्रामध्ये सत्ता वेगळ्या पद्धतीची आहे. मगाशी महाविकास आघाडीचा या ठिकाणी विषय त्या त्यावेळच्या गोष्टी असतात. शेवटी या ठिकाणी राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं असतं परंतु समाजकारण निश्चित स्वरूपामध्ये या शहराची जबाबदारी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी त्या ठिकाणी धुरा दिल्यानंतर एक काली कालखंडामध्ये मंदाताई म्हात्रे असतील यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही वेळोवेळी या ठिकाणी कुठल्या पक्षाचा नाही परंतु एक समतोल विकास 111 वॉर्डामध्ये निश्चित स्वरूपामध्ये एक चांगल्या चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्या अनुषंगानं हे शहर वेगळ्या पद्धतीनं झेपावतोय. भविष्य कालखंडामध्ये या शहराची ओळख ज्या पद्धतीनं देशामध्ये झालाय ती जागतिक स्तरावर सुद्धा झाली. कॅनडाचं शिष्टमंडळ आलं काल परवा, चायनाचं शिष्टमंडळ आले, तेथील महापौर आले, त्यांनी निश्चित स्वरूपामध्ये या शहराचं कौतुक केलंय. आपलं शहर हे निश्चित स्वरूपामध्ये चांगलं शहर आहे, संस्कृतीचं शहर. अविनाश लाड आणि प्रणाली लाड यांच्या माध्यमातून या शहराला संस्कृती वसा आणि एक कुठेतरी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतोय. भविष्य कालखंडामध्ये आपण जे समाजासाठी केलंय, समाज आपल्याला विसरणार नाही हे निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी ग्वाही देतो आणि अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून झालाय, भविष्यामध्ये खंड न पडता हा अखंड चौपाटी फेस्टिवल व्हावा ही मनामध्ये सदिच्छा व्यक्त करतोय आणि या चौपाटी फेस्टिवलला
तमाम नव्या मुंबईच्या जनतेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.